आमच्या काकांनी 50 कोटी रुपये देऊन मंत्रीपद घेतलं असा गंभीर आरोप जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी जाहीर सभेत केलाय. एवढे पैसे बीडच्या विकासासाठी लावले असते तर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलला असता, असंही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा बीडमध्ये आली असताना जाहीर सभेत संदीप क्षीरसागर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करून जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना मंत्रीपदही मिळालं. जयदत्त क्षीरसागर यांच्या शिवसेना प्रवेशावर बोलताना संदीप क्षीरसागर म्हणाले की अण्णा, तुम्ही काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांना सांगत होता की आता हातातून घड्याळ काढा आणि धनुष्य हाती धरा. मात्र आता तुमचे वय 75 झालंय. या वयात धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला तर बरगड्या फुटतील. याबरोबरच तुम्ही आम्हाला वानरसेना म्हणून हिणवता, पण तुमच्यासारख्या गर्विष्ठ रावणाची लंका हीच वानरसेना जाळल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत संदीप क्षीरसागर यांनी आगामी काळातील संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत दिलेत. काही ताळमेळच लागना. खऱ्या अर्थाने 50 कोटी रुपये देऊन मंत्रीपद घेतलं. एवढे पैसे जर बीड मतदारसंघात सर्वसामान्य लोकांना जर कामासाठी जर वापरले असते तर अक्षरशः बीडचं भलं झालं असतं. पण त्यांच्याकडून एक टीका आली की घडीचे काटे बंडबडलेत, धनुष्य आता हातात घ्या. मी मनात म्हणलं, अरे बाबा, तुमचं वय 75 झाले, या वयात काही बी उद्योग करू नका. अरे रावणा, अरे रावणा, 75 धनुष्य असलं काही उचलायला गेलं तर बरगड्या तुटायचं काम होईल. मधी एक पत्रक आमच्या एक माणसाने तिथं काढलं होतं आणि व्यवस्थितपणे त्यांनी जे उद्घाटन केले ह्याच्या संदर्भात मांडलं. साहेब, त्यांनी उत्तर त्याचं दिलं, ही तर म्हणे वानर सेना आहे म्हणले. भाऊसाहेब, बरोबर आहे का? पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, ही साधी सुधी वानर सेना नाही माझ्या सहित. ही वानर सेना या गर्विष्ठ रावणाची लंका जाळणार आहेत आम्ही. एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बीड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीप क्षीरसागर तर शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर हे काका पुतणे एकमेकांविरोधात निवडणूक लढणार आहेत. मात्र निवडणुकीआधीच आरोप प्रत्यारोपांची सुरुवात झाल्याने बीड विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, रायगड माझा. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.